शब्द है। बूंद बूंद से सागर बनता है, तस बूंद बूंद के विचारों से एक महासागर विचारों का जब बनता है तब हमारे विकास की गति बढ़ाने में उसका उपयोग होता है। आज दैनिक तरुण भारतानी ज्या पद्धतीनी हे कॉन्क्लेव 19-20 गा आयोजित केलं, विविध विषयाचं मार्गदर्शन चिंतन याच्या माध्यमातून जेव्हा होईल तेव्हा ज्यांना त्या त्या क्षेत्रामध्ये पुढे जायचं असेल त्यांना या मार्गदर्शनाचा खूप उपयोग होणार आहे। त्या उपयोगाच्या माध्यमातून त्यांना आपल्या आयुष्यात विकासाच्या वाटचाल वेगाने करता येईल, गतीने करता येईल। आणि म्हणून दैनिक तरुण भारताचं हे काम जे आहे ते कौतुकास्पद आहे, अभिनंदनीय आहे, त्यांना शुभकामना देण्यासाठी मी आलो आहे। पॉलिटिशियन पार्टीला आपल्या अजेंडा 2019 तय करण्यासाठी याची मदत होईल काही? पुष्कळ असे मुद्दे आहे जे या कॉन्क्लेव्ह मध्ये डिस्कस केले जाणार आहे, चर्चा सत्रामध्ये निर्णार आहे, तर याचा काय उपयोग होऊ शकतो सगळ्यांना? नाही, शेवटी कोणतंही राज्य कोणताही देश हा फक्त पॉलिटिशियननी चालवायचा ही मानसिकता चुकीची आहे। देश सभिक आहे, सर्वांना एकत्र येऊन विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आपापल्या परीने योगदान द्यायचं असतं। आणि जेव्हा एखादं चांगलं चिंतन होतं तेव्हा राजकीय नेत्यांना आपले निर्णय घेताना त्या चिंतनाचा त्या अभ्यासाचा उपयोग होतो आणि आपण अचूक निर्णय या माध्यमातून घेऊ शकतो।